माझ्या मिस्टरांसाठी मी घेऊन आले इथं, त्यांना घेऊन आले ते. पण त्यांना काय काय त्रास झालं, होता हां, मिस्टरांना? कॅन्सर कॅन्सर हा डिसेंबर 6 ला कळाला मला, कॅन्सर आहे. मग त्यावेळेला मी कोल्हापूर सेंटरमध्ये नेलं. तिथं सांगितलं की पटकन तुमचं ऑपरेशन करावं लागणार. पण माझ्या म्हणजे नितीन सरांची मिसेस ही माझी मैत्रीण, ती म्हणली की आमच्या हॉस्पिटलमध्ये एकदा दाखव. पण माझा विश्वास नाही बसला त्यावेळेला, त्यामुळं मी तो विषय काढून टाकला. मग लगेच जानेवारीच्या 9 ला पहिलं ऑपरेशन करून हे काढावं लागलं इथलं. पुन्हा 2 महिने, 1 महिना रिडेशन आणि केमो केले, कारण 4 केमो झाले, 5 केमो झाले आणि रिडेशन 30 झाले. हे करत करत असताना ह्या साईडला पण हे झालं. ते 8 दिवसात डॉक्टर म्हटले काढलं पाहिजे. आणि 2 वेळा पूर्ण बॉडी चेकअप आम्ही केले, एकदा पुण्याला केलं, एकदा सांगलीला केलं. पूर्ण बॉडीचं चेकअप केलं होतं तिथं. एक 10-10 हजार, 15-15, सांगलीला 15 घेतलं, इकडं 10 हजार घेतलं, असं करून ते पण ऑपरेशन केलं. त्यात 30 रिडेशन केले पुन्हा ह्याच्यात, आणि पुन्हा 5 किमो केले. हे करत असताना पुन्हा ही दुसरी ट्रीटमेंट होत असताना 8-10 दिवस पुन्हा फॉलोअपला गेल्यानंतर इथं पण झालं. इथं झाल्यानंतर मी घरी आले. पुन्हा माझे क्लासमेट पुण्यात आहेत, ते मी त्यांना सांगितल्यावर मी घरी पण टेन्शनमध्ये. त्या डॉक्टरनी सांगितलं आता आम्हाला काहीच करता येत नाही, किमोच्या गोळ्या चालू करा. पण आम्ही घरी आल्यावर निर्णय घेतला की किमोच्या गोळ्या घ्यायच्या नाहीत, आहे असं जेवढं आयुष्य आहे तेवढं जगायचं. पण माझा क्लासमेट म्हणला काहीतरी देवी चमत्कार आहे आणि होईल, थांब जरा. पुन्हा 1 दिवस थांबला आणि दुसऱ्या दिवशी मला फोन आला, तू आशूला म्हणजे ह्यांच्या मिसेसला फोन कर. मी म्हणलं मी नाही, तर म्हणला ठीक आहे मी करतो, मी तिच्याशी बोलतो, पुन्हा तू बोल. त्यानं लगेच फोन लावून बोलली वगैरे, ते झालं. 2 दिवस गेले, पुन्हा तिचा फोन आला, तू ये म्हणली इकडं. मग त्यावेळेला मात्र तिनं सांगितलं सारंग सराशी तू फोनवर बोल. पण त्यावेळेला मी पॉझिटिव्ह विचार केला, मी सारंग सराशी यांना न फोनवर न बोलता मी ह्यांनाच घेऊन तिथं दाखवते. त्यावेळेला मी जाऊन सांगितलं, सारंग सर म्हणले अगदी अजून पण तुम्ही वेळेत आलाय, तुम्ही पटकन आमचे उपचार चालू करा. मग मी इथं घेऊन आल्या. पण आल्यानंतर आता मी ह्यांना जेवण एवढं देत होते की लिमिटच नव्हतं त्या जेवणाला, मी कंटिन्यू ह्यांना खायला घालत होते. पण आज फक्त ती सकाळी कॉफी असते आणि दुपारी काय असेल ते संध्याकाळी, एवढंच जेवण आहे. मी आणलेलं ड्रायफ्रूट पण अजून देत नाही, प्रोटीन पावडर पण देत नाही. तरीही वजन आणि जास्त म्हणजे त्यांची ऊर्जा खूप भरपूर झाली, म्हणजे फ्रेशपणा आलाय चेहऱ्यावर. आणि जे हे काळे काळे डाग होते ना ते पूर्ण गेलेत. आणि मी एस तर त्यांना रोज ड्रेसिंग करत होते, तर ते सगळं ड्रेसिंगचं सगळं बंद झालंय. जखमा खूप म्हणजे अक्षरशः मी वाटी वाटीवर पस काढत होते त्यातून. एवढं मी त्यांचं डिसेंबरपासून करते. आणि 15 दिवस तरी इथं राहूनच तिथंच हॉस्पिटलमध्ये 2 महिने मी ड्रेसिंगसाठी राहिले होते. अजूनपर्यंत ड्रेसिंग बंद झालं नव्हतं. ते इथं आल्यानंतर शिवंबून धुवायचं आहे, आणि हे पण प्रामाणिकपणे शिवंबू पण घेतात. आणि त्यांच्या संग मी पण डिप्रेशन मध्ये गेल्यामुळे माझेही मणक्याचे त्रास व्हायलेले, त्यामुळे मी पण त्यात गेल्या गेल्यामुळं त्यांना दाखवलं बाबा मी पण पिणार आहे, तुम्ही पण प्या. त्या माझ्यापेक्षा पण हे ना स्वच्छ मनानं ते पितात, आणि मी पण घेत असल्यामुळं माझं पण आतलं जे शरीर शुद्धी होत आहे. आणि काल तुम्ही बघितलं सगळ्यांनी माझी कशी अवस्था झाली होती, म्हणजे ते डिप्रेशन मधून मी पण बाहेर यायला लागल्या, असा प्रकार झालाय. म्हणजे आता माझा विश्वास पटलाय. काल पण मी म्हटलं त्यांना जरी 5 दिवस अजून सरांनी थांबवायचं सांगितलं तरी अजून पुढे ट्रीटमेंट 5 दिवस 10 दिवस तरी घ्यायची म्हणलं, नाहीतर पुन्हा यायला तरी सांगितलं. तरी जो विश्वास न बघता अनुभवता आपण घेत नाही, तो अनुभवून घेतला तर खूप बरं असतं. यांना डान्स करताना बघून कसं हो डान्स, म्हणजे मला तरी एवढं हे झालं, इतकं खुश होऊन डान्स. मी 8-9 महिन्यात हा कधी यांनी हालचाल केली नाही, किंवा त्यांची मान अशी होत नव्हती, अशी होत नव्हती. आता पूर्ण हे इकडून इकडं करतात सगळी, मानेचे सगळे त्यांना यायला लागलेत, हालचाल व्हायला लागल्या सगळी, कारण अशी ताटल्यागतच असायची मान. आणि डान्स आणि सरांच्या संग डान्स केला तर मला खूपच आनंद, त्याच्यावर त्यांना आनंद झाला, एवढं छान वाटलं. डान्सचा तर प्रश्नच नाही, डोंगर चढताना तर काय प्रश्नच नाही. ते तर तरीच सांगते ना मी पेशंट वाटायले, सर म्हणतातच पेशंट कोण आहे आता कळलं नाही. अनुभव तर छान मस्त. आणि याच्यापेक्षा पण अजून राहून अजून आमची आता 5 दिवसाचा कोर्स चाललाय, आज 6वा दिवस आहे, अजून 10 दिवस 3-4 दिवस तर अजून आमचे आहेत. त्यात अजून खूप बदल होणार आहे. हॅपी आहात, खुश आहात. धन्यवाद.